महाराष्ट्रामधील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या महत्वाच्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे सरकारचं ठरलेलं आहे डेट ठरवण्यात आलेली आहे अधिकृत माहिती ऑफिशियल वेबसाईटवरती आलेली आहे लाडकी बहीण योजनेच्या तिसरा हप्ता वाटपबद्दल सर्वांना त्याची प्रतीक्षा होती तुमची प्रतीक्षा अखेर या ठिकाणी संपलेली आहे तर तीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत राहा जेणेकरून सर्व माहिती तुम्हाला समजणार आहे तर बघा या ठिकाणी या दिवशी मिळणार तिसरा हप्ता थेट बँक खात्यात पैसे तुमचे येणार आहेत याबाबत स्वतः माहिती महिला व बालविकास मंत्र्यांनी दिलेली आहे तर पाहू शकता हे अधिकृत वेब संकेतस्थळ आहे बघा टीम डी जी आय पी आर यांनी ही माहिती दिलेली आहे अधिकृत शासनाचं न्यूज संकेतस्थळ आहे त्याच्यावरती ही माहिती आलेली आहे या ठिकाणी पाहू शकता महासंवाद माहिती व जनसंपर्क कार्यालय यांनी ही या ठिकाणी न्यूज दिलेली आहे पहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता एकोणतीस सप्टेंबरपासून मिळणार महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे तर पुढं देखील अजून खाली महत्वाची माहिती आहे ती देखील आपण पाहणार आहोत तर शेवटपर्यंत बघत रहा बघू शकता या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने महासंवादचं जे वैभवसंख्य आहे शासनाचं त्याच्यावरती माहिती दिलेली आहे मुंबई तेवीस तेवीस तारखेला माहिती आलेली महिलांना आर्थिक सक्षम बनवणारी मुख्यमंत्री माजी लाडकी बेनिजीनेच्या तिसऱ्या हप्त्याचे पैसे लाभार्थ्यांना एकोणतीस सप्टेंबरपासून डी बी टीद्वारे हस्तांतरित करण्यात येणार आहेत अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेली आहे तर बघा एकोणतीस सप्टेंबरला तुम्हाला डी बी टीद्वारे द्वारे या ठिकाणी हे पैसे खात्यामध्ये येणार आहेत त्यासाठी तुमचं डी बी टी लिंक मात्र असणं गरजेचं आहे व्हिडिओच्या शेवटी ती देखील माहिती तुम्हाला देणार आहे त्याबद्दल बघा आज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची आढावा बैठक मंत्रालयात करण्यात आली होती बघू शकता या ठिकाणी ही बैठक झालेली आहे मित्रांनो त्यामुळेच आपल्यासमोर ही माहिती आलेली आहे आणि ही माहिती डायरेक्ट मंत्रालयामधून या ठिकाणी आलेली त्याच्यामुळं शंभर टक्के ही माहिती खरी आहे आणि शासनाचं जे न्यूज संकेतस्थळ आहे त्याच्यावरती ही माहिती आली आहे त्यामुळेच तुम्हाला मी पुन्हा ही माहिती सांगत आहे कारण की लाडकी बहीण योजनेची आढावा बैठक मित्रांनो काल या ठिकाणी सोमवारी प्रत्येक सोमवारी मित्रांनो मंत्रिमंडळाची बैठक असते त्यामध्ये लाडकी बहीण योजनेची आढावा बैठक झालेली आहे बघा त्याच्यामध्ये ही माहिती देण्यात आलेली आहे त्याच्यामुळं आता तुमची प्रतीक्षा या ठिकाणी संपलेली अधिकृत माहिती आलेली आहे तुम्हाला आता दुसरी डेट पाहण्याची गरज नाही एकोणतीस सप्टेंबर ही फिक्स डेट ठरण्यात आलेली आहे तर बघा एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी रायगड जिल्ह्यातील मानगाव तालुक्यातील पाहू शकता मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा राज्यस्तरीय कार्यक्रम होणार आहे रायगड जिल्ह्यामध्ये मानगाव तालुक्यामध्ये हा कार्यक्रम होत आहे या कार्यक्रमाच्या नियोजनासंदर्भात आढावा घेण्यात आलेला आहे बघू शकता व्यासपीठाचे व्यवस्थापन कायदा व सुरक्षा सांस्कृतिक कार्यक्रम कार्यक्रमस्थळी पार्किंगची व्यवस्था पिण्याची पाणी लाभार्थ्यांची यशोगाथा याबाबतच्या महत्त्वाच्या सूचना मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेल्या आहेत बिल कार्यक्रमाच्या ठिकाणी ह्या सर्व सोयी ज्या आहेत करण्यासाठी तर मंत्रिमंडळामध्ये कालच हा निर्णय जो आहे तो घेण्यात आलेला आहे बैठक घेण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये सर्व माहिती दिलेली आहे त्याच्यानंतर बघू शकता या ठिकाणी फेसबुक पेज असेल किंवा ट्विटरवरती देखील महाराष्ट्र टीम डी जी आय पी आर यांनी ही न्यूज जी आहे या ठिकाणी ट्विट केलेली आहे यामध्ये देखील म्हटले महिलांना आर्थिक सक्षम बनवणारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचे पैसे लाभार्थ्यांना एकोणतीस सप्टेंबरपासून डी बी टीद्वारे हस्तांतरित करण्यात येणार आहेत अशी माहिती महिला व बालविकास मंत्री यांनी दिलेली आहे ट्विटरला देखील पाहू शकता हे ट्वीट करण्यात आलेलं आहे याच्यामध्ये देखील डीबीटी द्वारे एकोणतीस सप्टेंबरपासून पैसे येण्यास सुरुवात होईल अशी माहिती देण्यात आलेली आहे या ठिकाणी पाहू शकता आपण आता पहा मित्रांनो महत्वाचा आहे बऱ्याच जणांचा एक प्रश्न येत होता की आमचा फॉर्म तर या ठिकाणी अप्रूव आहे अशा पद्धतीने ऍप्रूव्ह दिसतोय डिस्ट्रिक्ट लेवलला ऍप्रूव आहे परंतु सब वॉर्ड लेवल किंवा या ठिकाणी वार्ड लेवलला पेंडिंग दिसतोय किंवा विलेज लेवलला पेंडिंग दिसतो आहे तर आमचे पैसे येतील का तर तुमचे पैसे या ठिकाणी येऊन जातील त्याबद्दल काहीही टेन्शन नाही कारण की तीन तीन हजार रुपये जे आलेले आहेत अगोदर बऱ्याच जणांनी वेबसाईटवरती फॉर्म भरलेला आहे त्यांचे देखील तीन तीन हजार रुपये जुलै ऑगस्टचे आलेले आहेत त्यामुळे तुमचे देखील पैसे या ठिकाणी येऊन जातील तुम्ही वेबसाईटला फॉर्म भरून अशा पद्धतीने दिसत असेल तर फक्त तुम्हाला एक चूक या ठिकाणी मात्र करायची नाही ती म्हणजे तुम्ही फॉर्म भरताना लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरताना बघा तुम्ही एक अकाउंट नंबर दिलेला असेल ठीक आहे त्या अकाउंट नंबरला तुमचं डी बी टी म्हणजेच आधार सीडिंग नसेल तर मात्र तुम्हाला पैसे येणार नाहीत तुम्हाला आधार कार्डच्या वेबसाईटवरती जाऊन अशा पद्धतीने या ठिकाणी आधार मॅपिंग स्टेटस तुमचा चेक करायचा आहे इथं तुमचा आधार नंबर येईल बँकेचं नाव येईल कुठल्या बँकेला तुमचं आधार कार्ड लिंक आहे कुठल्या बँकेला आधार सीडिंग आहे बँक सीडिंग स्टेटस ॲक्टिव्ह असणं इनेबल असणं अशा पद्धतीने गरजेचं आहे कधी केलेलं आहे काही प्रॉब्लेम नाही फक्त त्या ठिकाणी तुमचं कुठल्या तरी एका बँकेला आधार कार्ड सीडिंग असणं गरजेचं आहे त्याच बँकेमध्ये तुमचे पैसे येणार आहेत या ठिकाणी कारण की डी बी टीद्वारे ते ट्रान्सफर करणार आहेत आधार कार्डला जे बँक अकाउंट आहे त्या आधार कार्डद्वारे तुमचे आधार नंबरद्वारे पैसे जे आहे त्या ठिकाणी पाठवले जातात तर स्टेटस मात्र अशा पद्धतीने ॲक्टिव्ह असणं गरजेचे सीडिंग स्टेटस बँकेमध्ये कुठल्या बँकेमध्ये ते तुम्हाला चेक करा ही बँक तुमचं अकाउंट चालू आहे की नाही ते तेही चेक करून घ्या जेणेकरून तुमचे चालू खात्यामध्येच पैसे जातील बंद पडलेल्या अकाउंटमध्ये मग जाणार नाहीत तर संपूर्ण माहिती तुम्हाला ऑफिशियली माहिती जी आलेली आहे या ठिकाणी लाडकी बेण योजनेची कालच्या मंत्रिमंडळामध्ये जी आढावा बैठक झाली त्याच्यामध्ये जी माहिती घेण्यात आलेली आहे तीच माहिती तुम्हाला दिलेली आहे याबद्दल अजून काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना महत्वाची माहिती समजेल आणि हा व्हिडिओ जाता जाता लाईक नक्की करा पुढील अपडेट्ससाठी आपला चॅनल देखील सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद